कोण आहे ती, नाव काय तिचं? तिचं नाव आहे स्नेहल. स्नेहल, तू एकदा तरी स्नेहलला भेटून घे ना. फक्त मुलीलाच नाही, तिच्या पेरेंट्सना सुद्धा बोलाव. अभि, तू आहे ना, एखादी गाडीवाली सुन बघ तुझ्या मम्मासाठी. आई चल. अग चल स्नेहा, मी माझ्या मम्मा अँड डॅडना इथे घेऊन येतोय, येते रविवारी. हे बघ, मी तुला कमिट करते, मी तुझ्या त्या मैत्रिणीच्या घरी येईन. अभि, ही उद्धट ऍरोगंट आणि मॅनरलेस मुलगी मला सून म्हणून अजिबात चालणार नाही. कोण पाहिजे तुम्हासनी? अग शकू, अभिषेक हा काय प्रकार आहे? काय नाही, आम्ही काल कोर्टात जाऊन लग्न केलं. लग्न? अरे काय सांगतोस काय तू? ग्रेट. शट अप. ग्रेट काय? काय रे, रात्रभर कुठे होतास तू? लोणावळ्याला. आम्ही हनीमूनला गेलो होतो. हनीमून? हे सगळं कुणाच्या परवानगीने केलंस तू? कुणाच्या नाही, तू परवानगी नाकारलीस म्हणून आम्हाला नाईलाजाने हा डिसिजन घ्यावा लागला. आता मी कुठे लात मारू? व्हॉट? नाही म्हणजे नववधू माप ओलांडून घरात प्रवेश करते ना. आणलं आणलं माप, आणलं आणलं आणलं, हे पा असं करायचं, उजव्या पायाने ओलांडायचं. एक मिनिट. अगं अगं, आता मारला मार. वा 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 वा, काय मॉडर्न फॅमिली आहे. सुनेच्या ऐवजी सासूस माप ओलांडून देते. हे कुठे चाललीस? खबरदार, तिथे बसलीस तर तिकडे बसायचं नाही. अगं थांब वृषाली. मॅडम. मग कुठे बसू? बेडरूम मध्ये. शी काय बेशरम मुलगी आहे. ममा. स्नेहा, तू ममाचं बोलणं मनावर घेऊ नकोस. हा नाही रे माझ्या राजा, इतकं चांगलं घर, एवढं छान सासर मिळालेलं असताना मी कुठला त्रास करून घेऊ? यू गेट आउट ऑफ माय हाऊस. ममा, ती आत्ता कुठे जाणार? खड्ड्यात जाऊ दे, आय डोंट केअर. आत्ता गे बया, आत्ता कशा मायरी जातील या? शट अप, तू मध्ये बोलू नकोस नाहीतर तुला गावावरून काढून टाकीन मी. तू जरा माझ्या बरोबर बेडरूम मध्ये येतेस का? काय नवीन जोडप्याने बेडरूम मध्ये जायचं का तुम्ही? पुन्हा बोललीस कामावरून काढून टाकू? नको, मी आपलं काम करते. तू तिच्याकडे नको लक्ष देऊ. तू चल, तू चल, तुम्ही सोडा. अगं मामा, मामा. हँटेड हँड. या अभी 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 अभी, हे कुणाची खोली आहे? अगं खोली नाही म्हणत याला. माहिती आहे याला बेड म्हणतात. अगं बस, मी तुला समजावून सांगतो. अगं मी तुला बस म्हटलं, आडवी काय झालीस? मला वाटलं आपला हनीमून सुरू झाला. ते नाही का सिनेमामध्ये दाखवत अशीच एक छान खोली असते आणि अचानक सुरू होतो गाणं, रुक्मिणी रुक्मिणी शादी की बात क्या क्या हुआ. अगं तू गाणं काय म्हणतीयेस? सॉरी सॉरी, तू जरा जोराने गाणं म्हटलंस ना म्हणून मी तुझं तोंड दाबलं. माझं नाक नाक दाबलंस तू. सॉरी, तुला पाणी देऊ? नो, डोळ्यात पाणी आलं तेवढं बास. ओके, तर मी काय म्हणतोय हे बघ, हाय सोसायटीमध्ये ह्या खोलीला खोली नाही म्हणत. मग काय म्हणतात? उंची लांबी रुंदी? अगं तसं नाही, याला रूम म्हणतात, बेडरूम. बेडरूम माझी? येस तुझी. मग तुझी बेडरूम कुठे? अगं लग्न झाल्यानंतर नवरा आणि बायको एकाच छताखाली झोपतात. असं कसं? माझे बाबा तर रोज किचन मध्ये झोपायचे. मी थकलो बाबा आता एवढ्या लवकर. नाही नाही, म्हणजे आपल्याला शॉपिंगला जायचंय, फिरायला जायचंय आणि सर्वात आधी आपल्याला देवळात जायचंय. स्नेहा, तू किती साधी सरळ आणि भोळी आहेस ग. नाही इम्पॉसिबल. अगं वृषा माझं ऐक ना जरा, आता अभिनं लग्न करून त्या मुलीला आणलंय ना घरामध्ये, मग तिला सून म्हणून स्वीकारण्याखेरीज आपल्या पुढे दुसरा पर्याय नाही. नाही ते शक्य नाही, माझी होणारी सून संध्याकाळी घरी येणार आहे. म्हणजे? म्हणजे काय म्हणजे? संध्याकाळी आमच्या किटी पार्टीच्या मिसेस जोशी नायका येणार आहेत आपल्या मुलीला घेऊन. त्यांना मी कमिट केले, जर तुमची मुलगी पसंत पडली तर मी माझ्या अभिसाठी नक्की कन्सिडर करेन म्हणून. अरे पण हे सोपं आहे, आपण त्यांना आज संध्याकाळी सांगून टाकायचं की आम्हाला तुमची मुलगी पसंत नाही म्हणून. तुमचं डोकं बिक फिरलंय की काय? असं काही केलं तर क्लबच्या सेक्रेटरी पदावरून ते काढून टाकतील मला. वृषाली असं काय करतेस तू? तुला तुझ्या मुलाचं आयुष्य महत्वाचं आहे का तुझं सेक्रेटरी पद? सध्या तरी सेक्रेटरी पद. देवा. हे बघा, ते मला काही माहिती नाही, संध्याकाळी पाहुणे येतील तेव्हा ती मुलगी मला घरात नको आहे. बस
नाही ते ठीक आहे, ते मी करतो. ए वृषाली थांब, अगं वृषाली, अगं थांब ग वृषाली थांब. मला वाटतं त्या मूर्ख मिडल क्लास मुलीला मला काही इन्स्ट्रक्शन द्याव्याच लागतील. नको इन्स्ट्रक्शन नको, त्याच्याऐवजी डिस्ट्रक्शन होईल. म्हणजे नवीन लग्न झालेलं जोडप आहे, आता किती डिटेल मध्ये सांगू. डिटेल वर मला आठवलं, मला काही डिटेल्स द्यायच्या तिला. अगं नको, त्यांचं ते काढतील शोधून. तुम्ही गप्प बसाव, मी काय बोलते तुम्ही काय बोलताय. बाजूला बा, बाजूला बा. अभी तू डू नॉट डिस्टर्ब चा बोर्ड नाही लावला. हनीमून सूट नाही आहे हा. मी जस्ट सुटलो बाबा, आय मीन सटकलो, आय मीन पडलो. कळलं मला. आता नीट कान उघडे ठेवून ऐक. अभि तुला सांगतात त्याला नाही, तुला तुला सांगते मी. माझ्या परवानगीशिवाय इथल्या कुठल्याही गोष्टीला हात लावायचा नाही. अभिला सुद्धा फाजीलपणा पुरे झाला. हाजीलपणा सुरू कुठे झाला? ऐनवेळी तुम्हीच टपकला. ए मुली, हे माझं घर आहे, या घरात मी कुठेही ऐनवेळी टपकू शकते. अँड नोबडी कॅन स्टॉप दॅट. ठीक आहे, मग आम्हीच कुठेतरी जातो. दॅट्स अ गुड आयडिया. कुठे कुठे जाणार? स्वित्झर्लंडला. काय स्वित्झर्लंड? काय एवढं दचकायला काय झालं? अभिनेत मला प्रॉमिस केलं होतं की हनीमूनला की नाही आपण स्वित्झर्लंडला जाऊ, अर्थात आईच्या परवानगीने. तुझी लायकी तरी आहे का स्वित्झर्लंडला हनीमूनला जायची? काय रे अभि, तू काहीच बोलत नाहीस. म्हणजे हनीमूनचा पण नंतर बघू. नाही, हनीमूनला स्वित्झर्लंड म्हणजे स्वित्झर्लंड, नाहीतर मी एकटी जाईन हनीमूनला. काय एकटी? हो. ओ गॉड, का ही ढम सून आली आहे माझ्या नशिबात. हनीमूनला एकटी जाते सध्या, ह्या घरातून एकटी निघून जा म्हणजे झालं. टू मच. कसं चिडवलं माझ्या मड्डम सासूला. माझं आता काय होणार आहे देव जाणे बाबा. मला तर बाई लाजच वाटते, लाज लाज वाटते मला. आई, अरे अरे दिवाळी आली. म्हणजे तूच म्हणाली होतीस ना आपली मुलगी डायरेक्ट आता दिवाळीला येईल म्हणून. काय तरी काय बोलता. तुम्ही उठा. अरे काय उठा बसा, एकदम सांग ना काय ते, किती उठ बस करतेस माझी. तुम्ही उठा आणि यांना बसा सांगते. बस ग, बसा बसा. कशी आहे? कशी दिसते? छान दिसते, गोल दिसते. बाबा अहो तिकडे बसा ना. हो तिकडे. आणि तुम्ही कसे आहात? मजेत. मम्मी? एकदम मजेत. अहो आणि काय स्वागत नाही झालं ना तुझं घरी. सॉलिड, अगदी माप वगैरे ओलांडून. काय सांगतेस? हो फक्त माप कोणी ओलांडलं तेवढं विचारू नका. आई तू कशी आहेस? मी मजे छान. आणि बाबा तुम्ही? मजेत. सासू बरं वागते ना तुझ्याशी? बरी. अगं साक्षात देवी आहे देवी. खरंच का? काय आता हेच बघ ना, आज आमचा पहिला दिवस असून आम्हाला म्हणाल्या बाहेर जास्त वेळ थांबू नका, घरी लवकर या. मग तू काय सांगून आलीस? देवळात जातो असं सांगून आलोय. अगं हे काय देऊळ आहे का? अगं हेच माझं देऊळ आहे. आणि आई बाबा तुम्ही माझे देव आहात. या या या, प्लीज कम डिअर, आय एम वेटिंग फॉर यू. या, ओके, बाय, सी यू. शकू आले आले बाई. आपलं मॅडम. हे बघ बाहुण्या यायची वेळ झालीय, त्यांच्या स्वागताची सगळी तयारी झाली आहे ना? वय तर समधी तयारी झाली. गुड. फक्त एक दोन गोष्टी बाहेर ना आणायच्या बाकी आहेत. ते आहेच का? मग जाऊन आण ना. अव पाऊस किती पडतोय. मग काय साहेबांना पाठवू? ठीक आहे जा हो. मी? अव यासनी कशाला, मी आ गेले म्हणजे तो वाणी डिस्काउंट देतो. या पावसात जायचं म्हणजे. शेमलेस क्रीचर. बरं ते जाऊ दे. अहो तुम्ही अभिला फोन केला होतात ना? केला होता म्हणजे केला होता ना, केला होता. मग तो येणार आहे ना पाहुणे असताना? हो मी सांगितलंय त्याला तसं. पण त्याच्या बरोबर ती डांबरट मुलगी येणार नाही ना? हे सांगायचं विसरलो. ओ गॉड, मग त्याला ताबडतोब फोन करा, त्याला म्हणावं त्या बैला कुठेतरी ठेवून ये. अगं तू का तिचं एवढं टेन्शन घेतेस?
तुम्ही त्याला फोन करा आधी. हो करतो करतो. एंगेज्ड आहे. ओ गॉड. आले वाटत. शकू दरवाजा उघड. अगं तिला आत्ताच बाहेर पाठवलंस ना कामा करता. ओ गॉड विसरलीस मी. हिला पण आत्ताच मुहूर्त मिळाला बाहेर जायचा. आता दरवाजा कोण उघडणार? कारण मी दरवाजा उघडला तर गेस्ट म्हणतील यांच्याकडे मेडच नाहीये. डोंट वरी डार्लिंग, मेड नसली तरी रेडीमेड सर्वंट आहे ना दिग्विजय नावाचा, सांगते ना. आत्ता उघडतो दरवाजा. अरे या 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 ना या या. प्लीज बसा. प्लीज बी सीटेड. प्लीज वेलकम गर्ल्स. बसा बसा ना बस. या तुमचा हँडसम मुलगा कुठे दिसत नाहीये, तो जरा बाहेर गेलाय पण येईल इतक्यात. बाय द वे मी खूप ऐकलंय त्याच्याबद्दल. हो चांगलं का वाईट? ऑफकोर्स अंकल चांगलं. हो ना, मग त्याला बोलून घ्यायला हरकत नाही. हॅलो अभी कुठे आहेस रे तू? डॅड हा काय मी इथेच आहे. तर हा आमचा हँडसम मुलगा. वृषाली अगं ओळख तरी करून दे सगळ्यांची. ओ येस अभी डार्लिंग, या माझ्या खास फ्रेंड मिसेस जोशी. हाय. आणि हे मिस्टर अँड मिसेस कामल. हॅलो. हाय. हा आमचा किटी पार्टीचा छोटासा ग्रुप आहे. ओ. या माझ्या दोन मुली शैला नीला. ही MBBS करते आणि ही लॉ करते. म्हणजे एक मुलगी औषध देऊन मारणार आणि दुसरी फासावर लटकवून मारणार. शकू आली शकू आली. शकू एकदम साडी बदलून आलीस. गेस्ट आलेत ना म्हणून. अच्छा अच्छा सो स्वीट. ही आमची मेड शकू. शकू बाळ जा सगळ्यांसाठी वेलकम ड्रिंक्स आणि स्टार्टर्स घेऊन ये. वय वय. वृषाली माझ्या मुलीची ओळख नाही करून दिली अभिषेकशी. ओ आय एम सो सॉरी. अभी मीट दिस ब्युटिफुल गर्ल जुली. हाय. 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 काय पडलं? MBA करतेय शिवाय पब्लिक कम्युनिकेशनचा कोर्सही केलाय तिने. ओ दॅट्स कूल. शिवाय सेक्रेटरी म्हणून एका बड्या उद्योग समूहाचा अनुभवही आहे तिला. अरे वा. आणि ग्राफिक डिझायनिंग मध्ये मास्टरी आहे तिची. पण मामा इतक्या डिटेल मध्ये ओळख कशासाठी? म्हणजे तू काही सांगितलं नाहीस त्याला? सॉरी ऍक्च्युली वेळच नाही मिळाला. काल जरा बिझी होता ना तो. हो लग्नाच्या. लग्न? लग्न म्हणजे मित्राचं लग्न अटेंड केलं त्यांनी काल. हा हा मित्राच्या लग्नात बिझी होतो. ओ अच्छा. मग आमची जुली कशी वाटते तुला? हो बाळ यांची जुली कशी वाटली तुला? ग्रेट. डॅड तुम्हाला कशी वाटते? वा प्रश्नच नाही. मग घ्यायची ठेवून. हो काय अभि काय बोलतोयस तू? मीन्स मामा अगं डॅड परवाच म्हणत होते त्यांना एका नवीन असिस्टंटची गरज आहे म्हणून. असिस्टंट? व्हॉट नॉनसेन्स. अरे बाळ त्या लग्नाच्या अँगलने विचारतायत तुला. मामा पण मी त्या अँगलने तिला बघितलेलंच नाहीये. मग आता बघून घे. अरे पुन्हा काय पाडलंस? अरे मग जा ना जरा एकमेकांशी गप्पा मारा एकमेकांना समजून घ्या. तसं असेल तर मग आमच्या मुलींना सुद्धा समजून घ्यायला हरकत नाही. का नाही का नाही त्यांनाही घेईल तो समजून. शकू ये बाळ अगं किती वेळ लावलास. घ्या घ्या कोल्ड ड्रिंक. तुमची मेड सर्वंट चांगली आहे. थँक्यू सो मच. नाव काय गं तुझं? शकू. कुठे मिळाली? आम्ही एका पेपरमध्ये ऍड दिली होती. काय गं शकू जेवण तयार आहे का? भय मॅडम. हे काय तुझा आवाज का बदललाय? काय झालं मॅडम हुंका अडकला होय? ते मला वाटतं जेवण तयार आहे आपण जेवून घेऊया का?
आणि अभि तू का असा उभा आहेस? जा मुलींना घेऊन बाहेर जा, त्यांना समजून घे. गो गर्ल्स गो. प्लीज कम. काबा साहेब चला घेऊन घेऊ. हो चला चला. प्लीज प्लीज. बघून घेईन तुला नंतर. काय ग वेश बदलून आहेस? इथे काय करतेस तू? आणि शकू कुठे? ती गेली खड्ड्यात. खड्ड्यात? खड्ड्यात म्हणजे पावसाने पडलेल्या खड्ड्यात. आणि ती आज येणार नाही म्हणाली, म्हणून मग मी आणि अभिने ठरवलं तुम्हाला मदत करायची. हो का? मला मदत करायला आलीस? ठीक आहे, मग आता पाहुणे जाईपर्यंत तशीच राहा मेड म्हणून, नाहीतरी तुझी लायकी तीच आहे. हो का? हो. शकू चल ग वाढायला ये. वे मॅडम. जेवण इतकं छान झालंय ना की मान सुद्धा वर करता येत नाहीये. थँक्यू. खरंच आज हे जितके जेवले तितके लग्नानंतर कधीच जेवले नव्हते. थँक्यू थँक्यू. तू जा ग किचन मध्ये, काही लागलं तर मी बोलवीन तुला. जा. वय मॅडम. शकू बाई तुम्ही काय हवंय का तुम्हाला? हो तूच हवी आहेस. आमच्याकडे काम करशील? इथे तुला किती पगार मिळतो? बाबा ते अजून काही ठरलं नाही. अगं ही खडूस बाई तुला काही देणार नाही. मी चांगला 5,000 पगार देईल, शिवाय कपडा लत्ता. ते काय ते इथे मी मिळेलच की काय? लत्ता काय? हो मिसेस जोशी इथे किचन मध्ये काय करताय? मी आपलं सहज आले होते की ने भाजीमध्ये काय घातलंय ते बघायला. भाजीच वापरली, दुसरं काय वापरणार? चला येत आहे ना बाहेर. हो हो. काय ग काय बोलत होतीस त्यांच्याशी? जोशीबाई तुम्हाला खडूस म्हणाल्या. शटअप. तुझ्या लिमिट मध्ये राहा, लिमिट मध्ये राहा. तेच तर करतोय की बाई साहेब. डिस्गस्टिंग. स्नेहा बोल नको तू माझ्याशी. माझ्या समोर त्या मुलींबरोबर हे हुहू करवतास? त्याला सांगताना नाही तुझं लग्न झालंय म्हणून? अगं मम्मानेच खुणावलं की काही सांगू नकोस म्हणून. मलाही बघायचंच आहे तुझी मम्मा हे सत्य लोकांपासून किती वेळ लपून ठेवते. काय रे अभिषेक काका झालं जेवण? हो तर मस्त झालंय. बर तुझी मम्मी बोलवते. हो का? हो हो जा जा. छान. काय जेवण? जेवण छान. थँक्यू थँक्यू थँक्यू. येणार का? म्हणजे आमच्या घरी काम करायला येणार का? चांगला पगार देईन तुला, शिवाय अजून मधून महाबळेश्वरला घेऊन जाईन. अगं म्हणजे आमचा तिथे बंगला आहे चांगला, शिवाय पुढे मागे तुझं लग्न देखील लावून देईन मी. माझा एक मेहुणा आहे बिन लग्नाचा. पण माझं लगीन तर झालंय. कोणाशी? हा एक बावट मुलगा, आईच्या ताटाखालचं मांजर. दे सोडून त्याला. अगं मी तुला दुसरा मिळवून देईन. बर किती दिवस झाले लग्नाला? एकच दिवस. काका तुमची फॅमिली जायला निघाले. हो 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 हो. मग विचार करू. आता मला मॅडमला विचारावं लागेल. त्याची काळजी नको करू तू, मी पटवीन त्यांना. काय काका आलो? बरे नमस्कार. थँक्यू सो मच, तुम्ही आमच्यासाठी एवढा वेळ दिलात. अहो थँक्स. तुम्ही आम्हाला काय म्हणताय? आम्ही तुम्हाला म्हटलं पाहिजे. नॉट एट ऑल. तुम्ही आम्हाला इतकं छान जेवण दिल्याबद्दल. बाय द वे वृषाली, तुझी ही मेड सर्वंट शकू आहे ना, ती मला आतो नात आवडली आहे. मी घेऊन जाऊ शकते का तिला आमच्या घरी?
एक्सक्यूज मी, आम्ही तिला आधी बुक केले बरं का? सॉरी मिस्टर कामत, पण तिला आमचं पॅकेज डील जास्त आवडेल. पॅकेज डील म्हणजे? हो, आम्ही तिला महाबळेश्वरला घेऊन जाणार, मग पुढे मागे तिचं लग्न देखील लावून देणार. ती म्हणते की तिचं लग्न झालंय एका पप्लू माणसाची. पप्लू? पप्लू. आमच्याकडे एकापेक्षा एक बरेच पप्लू आहेत, तर आमच्या ह्यांचंच घ्या ना. तुम्ही गप्प बसा, ती आमच्याच कडे येईल. नाही नाही नाही, ती आमच्याच कडे येईल. नाही नाही नाही, ती आमच्याच कडे येईल. शकू, अगं तू कुठे धडपडली होतीस इतका वेळ? धडपडले नाही, पडले म्या, लागले मला. ही शकू? मग ही कोण? ही ही कृषाली, सांग आता. ही स्नेहा, माझी सून. हे बघ, हे क्रॅब्स, हे प्रॉन्स, हे पॉम्फ्रेट, नॉनव्हेज खाणाऱ्यांच्या सगळ्या आवडत्या डिशेस आहेत ह्या. खेकडा? ई, खेकडा काय म्हणते त्याला? क्रॅब्स म्हण, क्रॅब्स. चल खा. हे काय? मामा त्यांच्यात खाण्या अगोदर प्रार्थना करतात. प्रार्थना? ही अशी तोंड वाकडं करू?